डॉक्टर रमा फुके मैडम, रोल ऑफ इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन इन एजुकेशन या विषयावर तुम्हाला फार सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण मॅडम आम्हाला हा टॉपिक रायटिंगमध्ये जर दिलं तर डॉक्टर फुलेकर याच्यावर एक पुस्तक आणि अनेक देशातल्या विद्वान लोकांना या टॉपिकवर घेऊन एक पुस्तक लवकरच आम्ही निर्माण करत आहोत या कार्यक्रमाचे, तर आपण आम्हाला द्या अशी विनंती. आपण आम्हाला वेळ दिली आणि वेळात वेळ काढून तुम्हाला या नॉलेजचा उपयोग निश्चित होईल. आणि इथं आवाज टी व्ही आणि लाड बुद्धा टी व्ही हे पूर्ण वर्ल्डमध्ये चॅनल आहे आणि हे सर्वांना अनेक वेळा इथं बघायला मिळेल. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. तुम्ही पेन्सिलच्या उदाहरण आणि पाच तत्त्व हे एज्युकेशनबाबत फार इझी करून दाखवलं, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आता नेक्स्ट टॉपिक, मी मुंबईतील डॉक्टर फिरदोस सराफ यांना विनंती करेल. फिरदोस सराफबद्दल सांगताना, ॲक्टर, ॲडवोकेट, लायन ग्लोबल प्लेस एम्बॅसेडर, पारसी समाजातील माणूस आणि हे त्या बांद्राच्या आपल्या MBA कॉलेजचे प्रिन्सिपाल, तिथं माझ्या यांचं संबंध वाढलं आणि अनेक वेळा आम्ही भेटीगाठी घेतल्या. सर, आपल्याला टॉपिक माहीत आहे, यांच्यावर टॉपिक आहे प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम, एज्युकेशन इन स्कूल अँड कॉलेजेस. पहिले मे इंडुटाई स्मृति, कल 4 तारीख को अपना उनका 40वा दिन था, तो उसको मैं पहले प्रणाम करता हूँ. सर, आपने जो आयोजन किया आपकी बहन के लिए, तो बहुत गर्व की बात है कि आप अभी तक उनके याद में आगे चल रहे हैं. तो पहले मैं स्मरण करूँगा 3 सम्राट को, भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोका और डॉक्टर भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर. तो 3 सम्राट को देखे हुए मुझे ये याद आया कि हमारे यहाँ 3 सम्राट भी बैठे हुए हैं, सचिदानंद जी, इंदुताई फुलेकर जी और हमारे मधुसूदन फुलेकर जी. तो इन तीनों के लिए जोरदार ताली और स्टैंडिंग ओवेशन दीजिए जिन्होंने ऐसा कार्यक्रम किया. उठकर तालियां बजाइए. सो वी बाउ डाउन टू यू सर फॉर द वेरी यूनिक प्रोग्राम. ये सब हमें सीखना है सर. सो थैंक यू वेरी मच सर. और हमें याद रखना है, हमें सर आई कंडक्ट द सेशंस ऑन आर्ट ऑफ गिविंग, तो हमें हमेशा देते रहना है. तो जैसा एक देता है दूसरा लेता है, और दूसरा देता है तो दूसरा लेता है. सो इट इज़ अ गिविंग प्रोसेस. व्हेन यू गिव यू रिसीव मोर. तो वो हिसाब से मैं शुरू करना चाहता हूँ. सर ने हमें सर 15 मिनट दी है, तो मैंने बहुत सारे कार्यक्रम किए हैं अपने स्पीकर्स के साथ, तो बहुत सारी लाइन लगी रहती है और हमें 10 मिनट 15 मिनट देते हैं. तो सर ने तो पहले से ही बता दिया कि 15 मिनट के बाद वो क्या करने वाले हैं, तो मैं इसके ऊपर ज़रा ध्यान देता हूँ कि सर पहले अगर आपने 15 मिनट दी और मैं समाप्त नहीं करता हूँ तो एक पहले पिंक चीट आती है कि 5 मिनट में आप बंद करो. तो वो भी हम लोग जनरली पॉलिटिशियंस और प्रोफेसर को माइक देना नहीं, अगर दे दिया तो फिर गलती कर दिया सर, वो रुकते नहीं सर. तो पिंक चीज आने के बाद भी रख लेते हैं, फिर भी शुरू कर देते हैं. फिर अभी फुलेकर जी करें क्या, अभी नहीं बंद कर रहे वक्ता. बाद में क्या करते हैं वो लोग, माइक बंद कर देते हैं. और माइक बंद करने के प्रोफेसर और पॉलिटिशियन. और तीसरी चीज सर ने बताई वो कि मैं अभी 15 मिनट के बाद उठकर बताऊंगा कि आप इधर छोड़कर भाग जाओ. तो वो लोग क्या करते हैं, 2 बच्चे लोग को भेजते हैं और मेरे को उठाकर बाहर फेंकते हैं. तो मैं वो मौका सर को देने वाला नहीं हूँ. तो 15 मिनट के बाद मैं बंद करने वाला हूँ. दैट इज कॉल्ड टाइम मैनेजमेंट. हमारे एसेंस ऑफ एजुकेशन में जो कहा जाता है ना कि टाइम मैनेज इज वेरी इंपॉर्टेंट. और कहते हैं ना, तुझ आए तुझा जीवन अच्छा शिल्पकार, दूसरा आपको कोई बदलाव नहीं ला सकता है. कहते कि पहले मैं होशियार था, दुनिया बदलने चला था, आज मैं समझदार हूँ, खुद को बदलने चला हूँ. अच्छा लगे तो तालियां बजाना, नहीं अच्छा लगे तो भी तालियां बजाना. तो मैंने बुक लिखी है, आज हमारे बाबा साहेब के और गौतम बुद्ध से बात हो रही है, पर्ल्स ऑफ विजडम इनर इंजीनियरिंग, जो हमें बदलाव अंदर से लाना है.
जो हम लोग बाहर कचरा फेंकते हैं वो बाहर से नहीं है, अंदर का कचरा है वो हम लोग बाहर फेंकते हैं। तो मैंने प्राइम मिनिस्टर साहब को भी एक लेटर लिखा है कि अगर आपको कचरा साफ करना है तो पहले हमारा अंदर का कचरा कीजिए, सफा करना। तो इसके लिए हम लोग मोटिवेशनल जो कोच है, तो हम लोग बच्चे लोग से लेके 100 साल के मेरे स्टूडेंट्स है, तो सभी को मैं वही बोलता हूँ। तो मैं थोड़ी मोटिवेशन के ऊपर आपको टॉक देता हूँ, सच्चिदानंद जी ने थोड़ा मौका दिया है मुझे, तो वो मैं बात कहना चाहता हूँ कि हर बार हमें कुछ ना कुछ करना चाहिए, तो पहले हमारे मन साफ करना चाहिए। भगवद गीता भी कहते हैं कि माइंड द बॉडी एंड द इंटेलेक्ट, मन हमेशा शांत होना चाहिए। अगर आपको टीचर्स है, बच्चे लोग है, स्कूल कॉलेजेस में जो है एमबीए में, वो पहले सिखाना चाहिए कि आपका माइंड काम होना चाहिए। जब भी आपका माइंड काम होगा तो आप ज़्यादा विचार कर सकते। जैसे आप गौतम बुद्धा का मेडिटेटिव स्टेट देखिए, कितना काम एंड कंपोज है, स्थिरता है। तो जब आपका मन स्थिर हो जाएगा तो आपका शरीर भी स्थिर होगा। सो माइंड काम होना चाहिए, बॉडी शुड बी एक्टिव। जरा जॉगिंग करना, कुछ भी करना, एक्सरसाइज करो, ये करना, नहीं तो मोटा हो जाएगा तो अच्छा नहीं। तो उसको स्ट्रीमलाइन रखना है। एंड आपका जो इंटेलेक्ट है दैट शुड बी अलर्ट। आप यहाँ बैठे हैं फिजिकली, पर मेंटली भी यहाँ पे बैठे हुए हैं कि नहीं, दैट इज़ इम्पॉर्टेंट। अटेंटिवली सुनना है जो भी है, एंड कुछ ना कुछ तो आपको कोई देके जाएगा, इतना याद रखिए। सभी चीज़ हम कुछ नहीं होगा, पूरा तो नहीं ले सकता है। तो कहते हैं ना, पहले मैं सारे जहाँ को हसीना कर सके हम, मैं अकेला आदमी तो पूरी दुनिया तो गुलशन नहीं कर सकता हूँ। सारे जहाँ को हसीना कर सके हम, लेकिन एक दो कांटे तो किए कम जहाँ से गुजरे हम। इतने तो सर हम लोग करते जैसे फुलेकर जी कर रहे हैं, वैसे आप लोगों में, आप लोग जॉब सीख मत करो, जॉब गिवर बनिए। आप भी ऐसी संस्था खड़ी कर सकते हैं जिसमें मैनेजमेंट है कि छोटे बच्चे लोग को है, कुछ ना कुछ भी सेवा दे के जाएंगे, तो वो भी आप और उनके साथ रह के और जुड़ सकते हैं। ये तो खाली समुंदर की बूंद है, आपको तो और आगे लेकर चलना है। तो ऐसे ही करके संसार चलते रहना, आपका जनरेशन टू जनरेशन, हमें देते जाना है, लेते जाना है, करके चलना है। झरना हमेशा स्वीट क्यों रहता है, कोई बता सकता है? झरना स्ट्रीम वो हमेशा मीठा रहता है, क्यों? झरना हमेशा मीठा क्यों रहता है? क्योंकि वो देना जानता है। समुंदर खारा रहता है क्योंकि वो लेना जानता है। तो आप अच्छा छोटा झरना बनकर रहिए, मिठास से रहिए। जो कुछ भी काम करते हैं, जो बूंद से भी, वो समुंदर से नहीं हो सकती है। सो बूंद जो है वो मिठास है। तो जो भी कर्म करना है अच्छा करते जाइए। और हमारे कभी भी हमने निंदा टीका नहीं करते रहना चाहिए। आदमी कोयल को कहता है तू काली ना होती तो कितना अच्छा होता। कोयल काली होती है कि सफ़ेद? सर काली, पर आदमी है नेचर को भी चैलेंज करता है कि कोयल तो काली ना होती तो कितना अच्छा होता। समुंदर को कहता है तेरा पानी खारा ना होता तो कितना अच्छा होता है। खारा है कि मीठा? खारा, तो उसको भी चैलेंज करता है। और गुलाब के फूल को कहता है तेरे नीचे कांटे ना होते तो कितने अच्छे होते। तो तीनों को आया गुस्सा सर, तो तीनों कहने लगे हे मनुष्य तेरे में दूसरों की कमियां देखने की आदत ना होती तो कितना अच्छा होता। है कि नहीं? हमें अपने आप को देखना है, हमें दूसरे की निंदा टीका नहीं करनी है। तो मैनेजमेंट इंस्टीट्यूट की जो आपकी जड़ है, फाउंडेशन है, वो सब इसके ऊपर जुड़ी हुई है। तो हमेशा वो अपनी सोच होती है। आप लोग ने मेढक का क्या बोलते हैं, मेढुक बोलते हैं फ्रॉक को? सर फ्रॉक को क्या बोलते हैं? मेढुक, मेंढक। मेंढक की एक रेस लगी हुई थी, 5 मेंढक लाइन में खड़े हुए थे, उसमें से एक फिरदौस भी एक मेंढक खड़ा हुआ था लाइन में, वो हमेशा पार्टिसिपेट करता है। तो 5 जन के लिए वो जो बाजू वाले मेंढक थे वो सब लोग को ये करने लगे कि तू मर जाएगा, टूट जाएगा, आँख फूट जाएगी, ये हो जाएगा वो। तो 4 मेंढक लाइन से बाहर निकल गए, खाली एक फिरदौस जो मेंढक था वो खाली लाइन में खड़ा हो गया। तो बाद में सब लोग ने विचारा है कि ये कैसा खड़ा रह गया, 4 जन को तो हमने लाइन से बाहर निकाल दिया, ये कैसा खड़ा है। तो रेस शुरू हो गई और फिरदौस झाड़ के ऊपर चढ़ गया। तो सब लोग को आश्चर्य हो गया, ये कैसा हो गया, ये क्यों चढ़ गया। तो वो लोग ने इंक्वायरी कमेटी बिठाई कि इसके ऊपर फाइंड आउट करोगे फिरदौस कैसा चढ़ गया वहाँ। तो वो लोग ने फाइनली एक ये लेके आया, इन्वेस्टिगेटिव टीम का जो रिपोर्ट था, उन्होंने कहा कि जो फिरदौस मेंढक था ना वो बहरा था। तो आपको समझ में आई, जो भी नेगेटिव चीज़ कहेंगे ना निकाल देना, जैसे कि हमारे गौतम बुद्ध साहब,
उन्होंने भी ऐसे ही कहा था। एक बार ऐसे ही क्या हो गया था उसके ऊपर एक मेरे को स्टोरी याद आई कि जब गौतम बुद्ध जी रास्ते से गुजर रहे थे और बगल में उनके साथी लोग थे सब, तो एक आदमी ने उनके ऊपर कुछ गाली दी तो बाजू वाला जो उसका साथी था उसको गुस्सा आ गया और गौतम बुद्ध स्थिरता की इसमें है, वो तो चलते रहे, कुछ इफेक्ट ही नहीं हुआ, तो वो जाके उनसे मारामारी करने लगा, तूने ऐसा कैसा बोला, ये क्या किया। तो गौतम बुद्ध ने वो उनका असिस्टेंट को बुलाया वापस, बोला क्या हो गया, सर उन्होंने गाली दी। तो बोला किसको दी, तो बोलते आपको दी, तो उसको मारेगा कौन, उसको क्या ये करना है। वो कहते हैं कि अगर मारेगा उसने उनको ही दी तो आप बीच में क्यों आए। तो कहने का जो मतलब है, और फिर गौतम बुद्ध जी उनको समझाते हैं, अगर उसने मुझे गाली दी और मैंने ली नहीं तो गाली कहाँ गई, उसके पास। हमें अपने आप में क्यों लेना है, जब आपके अंदर आप लेंगे मन में तभी आपको स्ट्रेस होगा, तो आपको लेना ही नहीं है, आपका अपना काम करना है और दूसरा जो गलत जो भी है उसको छोड़ देना है, अपन अपना स्थिरता में रहना है। सो आप जब स्थिरता होंगे तभी ये सब चीज़ आपको मायना नहीं रखेगी। सो दैट इज़ द प्रिंसिपल। और हम लोग हमेशा हंसते रहना चाहिए, जैसे कल भी सर बोल रहे थे कि हंसते रहो, बी पॉजिटिव, हमारा माइंड में पॉजिटिविटी होनी चाहिए, हंसते रहना चाहिए। तो उसके ऊपर से मेरे को एक स्टोरी याद आई। तो स्टोरी ऐसी है, एक कलाकार था जिन्होंने एक हार्ट शेप का ये बनाया था, फ्रेम पेंटिंग बनाया था और बीच में एक दरवाज़ा लगाया था, हार्ट शेप में दरवाज़ा का पेंटिंग था, तो अति सुंदर बनाया था। सब लोग आके चले गए देखे, फुलेकर साहब जी आए, मधुसूदन साहब जी आए, सब जन आके चले गए, फिर फाइनली मैं एक आया। वो क्रिटिक कहते हैं ना हम लोग, चाय में चीनी कम है, नमक ज़्यादा है, तेल ज़्यादा है, मसाला ज़्यादा है, ऐसा करते हैं ना, नेचुरल है वो, ह्यूमन बिहेवियर है। तो मेरे जैसा भी एक क्रिटिक है, वो वहाँ पर आकर कहता है पेंटर को, सर आपने बहुत अच्छा शेप बनाया, हार्ट शेप बनाया, दरवाज़ा लगाया, बहुत ही अच्छा पेंटिंग है, पर सर उसके अंदर एक चीज़ की कमी है। तो पेंटर बोलता है ये कौन सी है फिरदौस जी, ये कौन सी कमी है। तो बोला मैंने सर आपने जो दरवाज़ा लगाया ना उसके ऊपर आपने हैंडल नहीं लगाया, जल्दी दरवाज़ा के ऊपर अपने हैंडल आते हैं ना, वो नहीं लगाया। तो वो जब ये सार सुनना है कि पेंटर मुझे कहता है फिरदौस जी ये दिल का दरवाज़ा है, अंदर से खुलता है बाहर से नहीं, तो अंदर से खुल कर जियो, बाहर से दिखावा नहीं। यानी अपन जो है, हम जो है वो है, सर जैसे बोला ना सचिन तेंदुलकर, लता मंगेशकर, दे आर पायोनियर्स इन देयर वे, वी आर पायोनियर्स इन आवर वे, ऐसा कुछ है नहीं। हम भी अभी छोटी छोटी पैशन है हमारी जो है, अभी मैं फिल्म में काम किया, एक कमिश्नर ऑफ पुलिस का काम किया दरबार फिल्म रजनीकांत के साथ, बम्मन ईरानी के साथ काम किया एडवर्टीजमेंट में, फेरारी की सवारी, तो वो सब चीज़ करते, बाद में मिशन मंगल में आया साइंटिस्ट, अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, टप्सी पन्नू, सबके साथ थोड़ा थोड़ा ये हो गया। तो हम भी बड़े हो गए कि नहीं ऐसे, बाद में अंधाधुन में काम किया, आयुष्मान खुराना, तो छोटे छोटे रोल भी करना है हमें, छोटा है हम, ऐसा नहीं कि बड़े है, पर वो आदमी जो स्पार्क होता है ना वही ज्वालामुखी होता है बाद में, पहले तो सब छोटे छोटे। यार हमारी और बम्मन ईरानी की स्टोरी एक ही है, हम दोनों सर फाइव स्टार होटल ताजमहल होटल में बैरर थे, वेटर थे, व्हेन आई स्टार्टेड माय करियर एंड बम्मन ईरानी आल्सो वाज कोइंसिडेंटली अ बैरर इन दैट होटल। वो पहला वेफर बेचता था और बाद में फोटोग्राफर था एंड ही वॉज एक्टिंग इन ड्रामा बाजीराव करके, उसका नसीब देखो, स्टार नहीं था, स्टार कैसा बनता है वो मैं बताऊँ, वो ड्रामा करता था बाजीराव का, तो उसमें विंदु विनोद चोपड़ा आके देखा ड्रामा में, आपको पता है ना, अपना थ्री इडियट्स और मुन्ना भाई MBBS का जो डायरेक्टर है वो देखने को आया। उसके पास वो टाइम पे आइडिया नहीं थी कि बम्मन ईरानी को कौन सा रोल देगा, उसने देख लिया कि वो रोल उसको सूट होगा, तो 6 महीने के बाद पिक्चर बनाने वाला था, वो स्टेज के ऊपर आकर बम्मन ईरानी को 2 लाख का चेक दे दिया। बम्मन सोचता मेरे को अभी तो 2000 देता है, ये 2 लाख का कौन दे दिया, ही वॉज ऑल्सो स्टन, ऐसे देखो बनते नहीं है, कैसे बन जाते, तो उसका नसीब में होगा। तो वो आके 2 लाख का चेक रखा, बोलते 6 महीने के बाद आपके पास टाइम नहीं होगा, बोला ये मैं बुक कर लेता हूँ आपको, एंड आफ्टर दैट ही हैड दैट एरिया इंट्यूशन आके जो बनाया मुन्ना भाई और जो है उसके बाद में उसका जो रोल कैरेक्टर आपने जो देखा होगा, ही स्टार्टेड एट आई थिंक 45-50 ईयर्स के बाद उसका ये चालू हो गया। मीन्स देर इज़ नो एज बार, कुछ भी अभी करना है आपको उसके लिए एज बार नहीं, कुछ भी आप कर सकते हैं, एज इज़ ओनली अ नंबर। बोलता है मेरा एज हो गया, मैं बूढ़ा हो गया, कोई बूढ़ा भी नहीं होता, कोई नहीं,
लाइफ लॉन्ग। अभी सर भी देखो, दोनों भाइयों अभी कितना ये करके करते हैं ये एज में भी, तो उसके लिए तो स्फूर्ति होनी चाहिए, आपकी अंदर से जागरूकता होनी चाहिए। कभी भी डरना नहीं, कुछ नहीं होता है, फियर नहीं होता है, सभी जन को होता है, सब अच्छा ही होता है। एंड दूसरी चीज़ मैं बोलता हूँ, मैं अभी फ्लाइंग क्लब में गया था अपना, उनके लिए एक सेशन ले रहा था मैं सर, जस्ट आपको आई एम शेयरिंग दैट थॉट कि कैसा होगा। आफ्टरवर्ड्स द सेशन पूरा होने के बाद मैं डायरेक्टर के पास गया, एक्चुअली मेरे को पायलट बनने का बहुत शौक है और वो भी अभी कंप्लीट होने वाला है सर, वो मैं स्टोरी बोल रहा हूँ, पर हम लोग कैसे डरते हैं उनको बताने के। तो एक्चुअली मैं अभी सोच रहा था कि अभी आ गया हूँ मैं अभी करीब फ्लाइंग क्लब के पास, तो उसके पास तो कुछ उड़ने के लिए कुछ ये होगा ना, सम टेक्निक के कुछ बता सकता है मुझे। तो मैं बोलने से पहले कि सर मैं पायलट बनना चाहता हूँ, तो वो बोलेगा सर ये तो मैनेजमेंट का आदमी है, ये है बैंकर है, कैसा उड़ान करेगा, ऐसा होएगा ना हमें डर से कुछ भी। तो वो खुद मेरे को पूछा आपको पायलट बनना है, तो मेरे को तो शौक लगा पहले, वो सर उन्होंने आ गया कि आपको पायलट बनना है, मैं बोला जी सर। फिर मन में दुविधा आई वापस कि एज बार होगा 30, 40, 50 कुछ तो भी होता है ना हम लोग, जैसे गवर्नमेंट में 50, 60 साल के बाद निक, तो वो बोलता है एज नो बार। तो मैं सोचा वापस मैं एलिजिबल हो गया, ऐसे करके दुविधा सर ओके। बाद में मैं सोचा कुछ एविएशन का कुछ हो सकता है कि कुछ डिप्लोमा डिग्री, वो बोलता है नहीं कुछ भी डिग्री चलेगा, ओनली थिंग यू हैव मेडिकल सर्टिफिकेशन फ्रॉम द डॉक्टर दैट यू आर मेडिकली फिट एंड 40 आवर्स ऑफ फ्लाइंग है। वो सेसना जो प्लेन आते हैं ना, बच्चे लोग को भी कभी किसी को करना है तो फ्लाइंग क्लब है उसमें जाकर आप देख सकते हैं, 40 आवर्स का फ्लाइंग आवर्स है सेसना, 3-4 सीटर्स है, वो आप उड़ान कर सकते हैं। एंड जब भी कमर्शियल पायलट लेना है उसके लिए पहला ये सीखना है, अगर आपको फ्लाइंग में जाना है बच्चे लोग को तो दैट ऑल्सो कैन बी टेकन फर्दर, पर पहला तो सीखना है ना। सो 40 आवर्स का है। बाद में मैं सोचा पैसा कितना, तो 5 लाख का खर्चा है, बिकॉज 10,000 रुपीज़ पर आवर फ्लाइंग है, तो 40 आवर्स का तो 4 लाख ऐसे ही हो गया। तो टोटल दे आर चार्जिंग बिकॉज अदर थिंग्स ऑल्सो, सिम्युलेटर ट्रेनिंग, थियरी ट्रेनिंग सब दे के, तो ये सब चीज़ भी हम लोग कर सकते हैं। कभी भी डरना नहीं, पूछना हमेशा, इंक्विजिटिव रहना कि क्या है क्या नहीं, और ज्ञान लेते रहना और ज्ञान देते रहना, दैट इज़ द साइकिल ऑफ लाइफ। हम लोग क्या है एक्चुअली, आप लोग ने चूहे बिल्ली की कहानी सुनी है, चूहा बिल्ली हम लोग बचपन में सुना करते थे, वो ऐसे ही हम लोग ऐसे गोल विशियस सर्कल में फंसे हैं कि चूहा बिल्ली से डरता है, बिल्ली कुत्ते से डरती है, कुत्ता आदमी से डरता है, आदमी बीवी से डरता है, बीवी चूहे से डरती है। तो दिस इज द विशियस साइकिल वी आर इन सर, है कि नहीं। हम लोग गोल 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 उसमें ही फंसे हैं, हम उससे बाहर आना है। तो अभी फुलेकर साहब जी देखो सर्कल से बाहर आ गए, तभी अब फूल रहे हैं, इसके नाम उनका फुलेकर नाम है, फले है फूले है, तो आगे बढ़ना है सर। तो इसके लिए मैं ये कहना चाहता हूँ, सर ने 15 मिनट दिए तो मैं अभी समाप्त करना चाहता हूँ कि नज़र को बदलो नज़ारे बदल जाएंगे, नज़र को बदलो नज़ारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, कश्तियों को बदलने की ज़रूरत नहीं, सिर्फ दिशाएँ बदलो किनारे बदल जाएंगे। सो थैंक यू वेरी मच सर। सम फ्रेंड्स आर लाइक रेमन शूटिंग 1927, आए और चले गए। सम फ्रेंड्स आर लाइक यूनियन बैंक ऑफ इंडिया 8 AM to 8 PM, सुबह 8 बजे आए, रात को 8 बजे निकल गए, पता नहीं चला। बट सम फ्रेंड्स लाइक यू, फुलेकर साहब की फैमिली और यहाँ पे हिंदू ताई की जो हमारी स्मृति का ये दिन है, उसके लिए आप लोग LIC जैसे है, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। सो आपने नाम रोशन किया। सो यानंतर अत्यंत सुंदर, खरं म्हणजे यांना फार वेळ द्यायला पाहिजे होतो आपण, पण मध्यंतरी ते कार्यक्रम जास्त झाल्यामुळे ते झालं नाही। या आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक होते आपण ज्यांना आज त्यांनी आपल्याला वेळ दिलं एवढं ते हे असूनसुद्धा, तर डॉक्टर मिलिंद मानेजी हे आरोग्याच्या याच्यावर एज्युकेशन सिस्टीमवर त्यांचा सब्जेक्ट त्यांनी घेतलेला आहे आणि ते आपल्याला टॉक करतील। सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूताई यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। सन्माननीय मंच, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज वास्तविक पाहता हे जे दुसरं सेशन जे होत आहे शिक्षणाच्या क्षेत्रातलं, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि
या महत्वपूर्ण सेशनला जे उपस्थित संख्या जी असायला हवी होती विद्यार्थ्यांची खास करून माझ्यासमोर जे उपस्थितांमध्ये जे दिसत आहेत मेजॉरिटी शिक्षक दिसत आहेत तर माझं भाषण ते शिक्षकांपुरतंच मर्यादित ठेवतो कारण शिक्षक हे स्वतःच अनेक मुलांचं विद्यार्थ्यांचं जीवन घडवीत असतात हे फारच अनुभवी लोक असतात आणि त्यांना पुन्हा काही नवीन सांगणे आमच्यासारख्या माणसाने ते तेवढं काही संयुक्तिक वाटत नाही पण जीवनाचे जे अनुभव आम्ही घेत असतो तर ते जीवनाचे अनुभव घेत असताना काही ज्या गोष्टी आमच्याकडे आढळून येतात त्या आम्ही आपणास सांगणे फार गरजेचं समजतो बंधुभगिनींनो आताच इमिनेंट तीन स्पीकर्स आपल्यासमोर खूप खोलामध्ये शिक्षणाच्या संदर्भातल्या बाबी सांगून गेलेल्या आहेत आणि माझं एक प्रांजळ मत आहे कारण मी एक पालक आहे माझी मुलांना मी शिक्षण क्षेत्रामध्ये ते जेव्हा पुढे जात असताना त्यांच्याकडूनच ह्या काही बाबी आणि त्यांच्या मित्रांकडून ह्या बाबी आम्हाला शिकायला मिळतात पहिलं जे म्हणजे फुलेकर सर जे आमच्या 1980 दरम्यानचं जे शिक्षण होतं 70-80 दरम्यानचं हे शिक्षण जे होतं जे आई वडील त्याचे मार्गदर्शक असायचे सुरुवातीला म्हणजे घरातून की बाबा तू शिख एवढं म्हणणं तर आई वडिलांचं काम होतं परंतु शिख म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षक शिकवायचे आणि 80 ते 90-2000 काळ हा शिक्षकांचा काळ होता परंतु जसंजसं मॉडर्नायझेशन व्हायला लागलं शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायला लागलं तर शिक्षण हे जे आहे खाजगीकरणाकडे जसंजसं वळत चाललं तर शिक्षणाच्या पलीकडेही ट्युशन्सवाल्यांचा जास्त मार्केटिंग सुरू झालं म्हणजे शिक्षकसुद्धा दुय्यम झाला आणि आता का आताची परिस्थिती ती अशी आहे की 11वी 12वीमध्ये ज्या मुलांना मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं असतं त्यावेळेस आम्हाला कंपल्सरी वर्गातच शिकावं लागत होतं वर्ग शिक्षकच आम्हाला सांगत होता परंतु आता जे आहे ना फक्त ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये घ्या उदाहरणार्थ शिवाजी सायन्स कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज अशा ठिकाणी ॲडमिशन घ्या आणि तुम्ही कॉलेजलाही नाही गेले पण चांगली ट्युशन लावा म्हणजे कॉलेजच्या प्रिन्सिपालचे हातपाय जोडण्यापेक्षा ट्युशन्समध्ये माझ्या मुलांना ॲडमिशन द्या असे अनेक पालक माझ्यासहित आम्ही ट्युशन्सवाल्यांकडे जाऊन वाटेल ती फीज जे सांगतात मी या विषयाचे 1,40,000 रुपये घेतो तर 1,40,000 रुपये त्या विषयासाठी द्यायचे मग एक फिजिक्सचे 1,40,000 तर मग मॅथेमॅटिक्सचे काहीतरी 2 लाख त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे आणि बायोलॉजीचे असं पकडून 6-7 लाख रुपये ट्युशनच्या टीचर्स लोकांना द्यायचे आणि मुलं फक्त कॉलेजला न जाण्याऐवजी ट्युशन क्लासेसमध्ये जातात आणि आपलं शिक्षण घेतात आणि त्यांना जे काही स्पर्धा परीक्षा पास करायची असते ती परीक्षा पास करतात म्हणजे आता शिक्षकांचा रोलसुद्धा ट्युशन्सवाले संचालकांनी तो काढून टाकलेला आहे म्हणून आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अत्यंत गोंधळ आहे फुलेकर सर शिक्षणामध्ये गोंधळ आहे होत काय आहे की मुलं शिकत आहेत म्हणजे कोणताही आई वडील जे आहेत जसं आपले सिनियर फुलेकर साहेबांनी सांगितलं की आपण आणि आपली 1-2 मुलं पहिले खूप मुलं असायची पण आता फॅमिली लिमिटेड झालेली आहे तर प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला चांगला शिकला पाहिजे म्हणून चांगल्या शाळेत घालतात कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये घालण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि त्यामुळे ते शिकतात 10वीपर्यंत नंतर 12वीपर्यंत 12वीच्या नंतर मुलं जी आहेत ही जी आहेत आपल्या मनानं जाण्याच्या ऐवजी मित्र सांगतात म्हणून मी इथे ॲडमिशन घेतो शिक्षकांनी सांगितलं म्हणून मी हे ॲडमिशन घेतो आणि बरेचदा आई वडिलांचा सुद्धा हेकेकोर स्वभाव असतो की माझ्या मुलानं हेच शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यामुळे की नाही आता शिक्षण घेतलेली जी मुलं जी आहेत ही मुलं
एका विशिष्ट मार्गाने जाण्याच्या ऐवजी सैरभैर झालेली आहे, निराशा त्यांच्या पदरी पडलेली आहे। आणि या भारत देशामध्ये 65% शिकलेली तरुण मुलं ही अगदी असे रस्त्यावर तुम्हाला आढळून येतील। नोकऱ्या नाही आहेत, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, आई वडिलांचा दबाव आहे, बरीचशी मुलं जी आहेत नोकरी नाही आहे, चांगलं शिक्षण नाही झालं, जेमतेम शिक्षण झालं, नैराश्य येतं, पैसे। आता शिक्षणाचा सरळ अर्थ कशासारखं अर्थार्जनासाठी असतो, म्हणजे तू शिक्षण घेतलं म्हणजे तू काही काम केलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे आणि त्याच्यातून तू अर्थार्जन केलं पाहिजे, आम्हालाही म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे आणि तुझं जर लग्न झालं तर तुझ्या पत्नीला मुलाबाळांनाही तुला सांभाळलं पाहिजे। यामध्ये जर थोडासाही तो कुठे चुकला तर त्याच्या पदरी निराशा पडताना दिसते आहे। काय हे होत आहे, एक उदाहरण सांगतो की एक बदक होता, एका त्या शाळेने सांगितलं की ज्याही पक्षाला या शाळेमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याला पोहता आलं पाहिजे, त्याला चालता आलं पाहिजे आणि त्याला उडता आलं पाहिजे। बदक जातो त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला, तर साहेब म्हणे मला ॲडमिशन द्या। तर म्हणे बेटा तुला ॲडमिशन तर तुला पोहता येतं हे मान्य आहे, परंतु तुला चालता तेवढं चांगलं येत नाही आणि शिवाय तुला उडताही देखील चांगलं येत नाही। तर म्हणे सर मी प्रयत्न करेल, शाळा कॉलेज प्रायव्हेट राहते त्याला ॲडमिशन देऊन टाकतात। मग बदक काय करतो की त्याला माहीत आहे की मी पोहू चांगला शकतो तर आपण चालण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि उडण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि म्हणून तो चालण्यावर आणि उडण्याच्या प्रॅक्टिसवर जास्त भर देतो आपल्या ट्युशनच्या मास्तरांच्या सांगण्यानुसार, आणि तो तसा प्रयत्न करतो। होतं काय की परीक्षा येते, तोपर्यंत चालण्यात आणि उडण्यामध्ये थोडंसं त्याने काहीतरी चांगलं काम केलेलं असतं, पण पोहणं त्याला मला येतच म्हणून तो पोहण्याच्या तलावाकडे जात नसतो आणि पोहणं तो काही नाही। मग शेवटी परीक्षा होते, पोहायला सांगतात, पोहण्याची प्रॅक्टिस न केल्यामुळे तिथे चांगला पोहू शकत नाही म्हणून काठावरचे मार्क मिळतात। चालण्याची प्रॅक्टिस करायला सांगतात तर चालण्याच्या ह्याच्यामध्ये त्याची परीक्षा होते, तर तो बदकच जसा चालेल तसाच चालेल, अधिकच्यापेक्षा थोडासा स्पीडली चालला असेल परंतु तरी पण तो काठावर पास होतो, आणि उडण्याच्या ह्याच्यामध्ये तो जमिनीवरून आकाशामध्ये उडी घेऊ शकत नाही म्हणून त्याच्यात तो नापास होतो। आणि तो नापास झालेला मग बदक जो आहे तो मग पुन्हा काही त्या परीक्षांना बसत नाही आणि जी काही मिळालेली नापासाची जी काही आपल्याकडे डिग्री असेल तो घेऊन। आजच्या शिक्षण व्यवस्थेनं फुलेकर सर नुसतं हे बदकं तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे, जेमतेम मुलं जी म्हणजे मी 100% गॅरंटीने सांगतो की 60 ते 70% मुलं जी आहेत फक्त आई वडिलांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी डिग्री हातामध्ये घेतात। त्याचा क्लास काय असतो हे नाही, त्याचे पर्सेंटेज काय असतात काही नाही, आणि मग नंतर जेव्हा यांना खऱ्या परीक्षेला जेव्हा जायचं असतं जिथे त्याला नोकरी लागायची असते त्या परीक्षांमध्ये ते पास होऊ शकत नाही, आणि त्यामुळे तिथूनच प्रक्रिया होते त्यांच्या मागे राहण्याची। आणि हे एक मोठं ओझं सरकारला सुद्धा, म्हणजे पुन्हा जे सरकार येऊ आल्याबरोबर रोजगाराच्या संदर्भातला एक प्रश्न असतोच की तरुणांच्या रोजगारासाठी सरकारने किती नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सरकार आधी कुणातलंही असलं किती वर्ष चालत असलं जेवढ्या नोकऱ्या असतात तेवढ्याच नोकऱ्या, आणि मॉडर्नायझेशनमुळे कॉम्प्युटरायझेशनमुळे आणि ग्लोबलायझेशनमुळे नोकऱ्यांची संख्या एवढी कमी होत चाललेली आहे की मी रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, पहिले रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्याच्यासाठी गँग म्हणजे अशी फौज लागायची, एखादी गाडी जर ड्रिलमेंट झाली तर तिथे जवळपास 1000 गँगमन्स तुम्हाला त्या ड्रिलमेंटच्या ठिकाणी काम करताना दिसायचे, परंतु आता ड्रिलमेंट होऊ द्या की रेल्वे ट्रॅकचं दुरुस्तीचं काम एक मशीन राहते, 1000 माणसाचं काम करते ती एक मशीन, म्हणजे 1000 गँगमॅन जे आहेत त्यांना क्लास 4 जे मुलं पहिली काहीच नाही शिकू शकत होती, 10वी नापास राहायची, रांगडी राहायची, एक म्हणजे रेतीचं बोरं घेऊन अशी धावायची, फिजिकल टेस्टमध्ये चांगली व्हायची, निदान गँगमॅन म्हणून ते कामाला लागायचे, 40,000 रुपये पगार आहे आजचा त्यांचा डी ग्रुप रेल्वेमध्ये। परंतु आजकाल गँगमॅनच्या सुद्धा पोस्ट नाही आहेत, क्लास 4 पोस्ट, कारण ती एक मशीन येते ना,
रेल्वेला काय पाहिजे की आपला पैसा उरला पाहिजे, कोणीही व्यवसाय आपला पैसा उरण्यासाठी करतो, तर ती मशीन तो रेल्वेवाला घेऊन टाकतो आणि त्याच्यावर एकच ड्रायव्हर लावतो, एक ड्रायव्हर आणि ती मशीन हजार लोकांचं काम करून आणि कमी वेळात जास्तीत जास्त काम करून मोकळी होऊन ती आपल्या प्लॅटफॉर्मला जाऊन उभी राहते, त्यामुळे नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. आणि ह्या नोकऱ्या ज्या कमी झालेल्या आहेत, आता नोकऱ्यांची संख्या वाढणार नाही आणि दिवसेंदिवस प्रायव्हेटायझेशनचा जोर हा जास्त वाढलेला आहे. आता तुम्ही पहा, नागपूरचं विमानतळ जर साफ करायचं आहे तर BVG कंपनीला ठेका दिलेला आहे. आता BVG कंपनीला ठेका दिलेला आहे तर ते नागपूरचं विमानतळ एकदम चकाचक आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेमध्ये क्लास 4 एम्प्लॉई आहेत आणि ते वर्षानुवर्षे काम करतायत तिथे, पण नागपूर शहर सुंदर म्हणजे तरी इतर शहरांपेक्षा ठीकच आहे आपलं शहर, परंतु इंदोरसारखा देशामध्ये पहिला नंबर नाही आणू शकलं, 57व्या नंबरवर आहोत आपण. कर्मचारी किती आहेत? 8000 कर्मचारी आहेत. 8000 कर्मचारी पाहता शहराला जर आपण स्वच्छ नाही ठेवू शकत, कारण ते पेरोलवर असतात, पगार मिळतोच, नोकरीहून कोणी काढत नाही. परंतु हाच जर नागपूर महानगरपालिकेचा कॉन्टॅक्ट जर समजा प्रायव्हेट ठेकेदाराला केला तर कमी पैशामध्ये, प्रायव्हेट ठेकेदार जो आहे तो कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगली सफाई करेल आणि त्या ठेकेदाराच्या हाताखाली काम करणारी बाई आज जर मी चांगलं काम नाही केलं तर हा उद्या कामावून काढून टाकेल. म्हणून आजकालचं प्रायव्हेटायझेशनचा रोल जास्त वाढलेला आहे, म्हणून नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. आजकाल एवढंच आहे की आता फिरदोस सरांनी सांगितलेलं आहे, श्रॉफ सरांनी सांगितलेलं आहे की हायर टेक्निकल एज्युकेशन्स हे आजच्या काळाची गरज झालेली आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे की पुस्तकी ज्ञान जे आहे, पुस्तकी ज्ञान नुसतं आता पहिले BA, BCom, MSc, BSc वगैरे या सर्व डिग्र्यांना अत्यंत महत्त्व होतं, परंतु आता त्यांना फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे. अशा डिग्र्या घेणारी अनेक मुलं जी आहेत ती बिचारी आपल्या घरी पडू नये, वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत जर नोकरी नाही लागली तर ते हवालदिल होऊन जातात. कित्येक मी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुलं भाजीपाला विकताना पाहतो, काहीतरी हमालीचं काम करताना पाहतो. ही म्हणजे डिग्री होल्डरची एका पियूनच्या म्हणजे नोकरीच्यासाठी MSc आणि BA झालेली मुलं महानगरपालिकेमध्ये अप्लाय करतात. काय तर पियूनची पोस्ट आहे, चपराशीची पोस्ट आहे, चपराशीला बॅचलर ऑफ इंजिनियर अप्लाय करतो आहे, कारण नोकरी नाही आहे. तर ह्यामुळे की नाही हा जो म्हणजे होळ निर्माण झालेला आहे, शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जास्त वाढलेली आहे, नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ती घटत आहे. आणि त्यामुळे की नाही आता महानगरपालिकेचे तुम्ही बघितलं असं की मोठे रस्ते साफ करणारी आधी मशीन होती, आपल्या माणसं असायची मोठ्या रस्त्यांवर ते साफसफाई करायचे, पण आता तुम्ही बघा इथे मशीन घेतात आणि ती मशीन जी आहे एका बाजून राहिलं तर ती सफाई करते, कचराही उचलते, त्या गाडीमध्ये भरते आणि ती घेऊन जाऊन टाकते. आता सांगा की ती एक मशीन जवळपास 100 सफाई कामगारांचं काम ती मशीन करत असेल तर माझे 100 कामगार जे आहेत ते बेरोजगार झाले किंवा नाही? तर अशी या पद्धतीने या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे. म्हणून आजही आता संधी आहे की आपण पुस्तकी ज्ञान मुलांना देण्याऐवजी टेक्निकल नॉलेज जे आहे ते कसं देऊ शकू यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शिक्षकांकडे की नाही बरेचसे मुलं येतात 10वी पास झाल्यानंतर, 12वी पास झाल्यानंतर, मॅडम मी आता पुढचं कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, सर मी आता पुढे काय शिकू, बरेचसे म्हणजे मी तर 100% मुलांपैकी 90% मुलं तुमच्याकडून एकदा तरी असं विचारायला येतात की मॅडम मी आता पुढे काय केलं पाहिजे. आपण एकच सांगितलं पाहिजे की बेटा तुम्ही त्यांच्यामधला जो स्पार्क तुमच्याकडे, तो विद्यार्थी वर्ग 5वीपासून 10वीपर्यंत जर असेल किंवा 11वीपासून 12वीपर्यंत जर असेल तर 2 वर्षात 5 वर्षात त्या विद्यार्थ्याचा स्पार्क तुम्ही ऑब्झर्व करता आणि हा विद्यार्थी कोणत्या थाटणीचा आणि कोणत्या लायकीचा आहे. तर बेटा मला असं वाटतं की तुझ्या ह्या अभ्यासाच्या सर्व आणि तुझ्या प्रयत्नांवरून तू अशा शिक्षणाकडे जर वळलास तर कदाचित तू त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकशील आणि तो खरंच जर त्या दिशेनं जर गेला तर हे अधिक चांगलं घडेल. हे केवळ शिक्षक असं मार्गदर्शन करू शकतात. आणि घरातील आई वडील जे आहेत ना, मुलं म्हणतात म्हणून ते तशा पद्धतीने होतात, फ्रस्ट्रेशन होतं. मी माझं परिवारातलंच उदाहरण घेऊन सांगतो. मला 2 मुली, 1 मुलगा आहे.
माझी मोठी मुलगी ही कॉन्व्हेंट एज्युकेशन घेऊन बाहेर आलेली, तर मला असं वाटायचं की तिनं आय ए एस बनावं, एक अधिकारी बनावं. तर मी तिला तसं बिंबवलं आणि तिला बी एस सी म्हणजे मेडिकलला जाऊ शकत असणारी मुलगी मी तिला बी एस सी सायन्सला टाकलं की 3 वर्षात ग्रॅज्युएशन कर आणि तू यू पी एस सीची तयारीला लाग. परंतु बी एस सी फर्स्ट इयरलाच गेली असता तिच्या डोक्यात कुठून काय आलं माहीत नाही वारं. पप्पा बोले आय वॉन्ट टू बी अ पायलट, मला पायलट बनायचं आहे. म्हटलं बेटा मी तर एम बी बी एस एम टी केलेलं आहे, डॉक्टर कसं बनावं हे मला माहीत आहे, इंजिनियर कसं बनावं हेही सांगू शकतो, अन्य काही एज्युकेशनही सांगू शकतो, परंतु पायलट कसं बनावं हे मला माहीत नाही. आता श्रॉफ सरांनी सांगितलं की कसं पायलट बनतात, तर ती म्हणे की पप्पा म्हणे मला माहीत, आय नो द वे हाऊ टू बिकम अ पायलट. म्हणे का बेटा वू यू गो अहेड, आय एम विथ यू. मी तिला ग्रीन सिग्नल दिला म्हटलंय आणि तिनं पहिलीच पायलटची इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीची लखनौची पहिलीच परीक्षा दिली तिनं आणि शी स्टूड 4th इन मेरिट, नॅशनल मेरिटमध्ये 4th आली. मग माझ्याकडे ऑप्शनच नाही राहिलं, ते मग 1 लाख रुपये देऊन तिची ॲडमिशन फायनल केली आणि जवळपास तिला त्यावेळेस ट्रेनिंग देण्यासाठी 200 फ्लाईंग आवर्सचं मला 45 लाख रुपये खर्च आला. त्यानंतर तिला टाईप रेटिंग करण्याच्यासाठी आणखी 29 लाख रुपयांचा खर्च आला, म्हणजे 45 अधिक 29 त्याचं आपण बेरीज करू शकता. आणि मग ते खाणं पिणं वगैरे राहण्याचं ते पकडून जवळपास ते 1 कोटीच्या घरात तिचं पायलट बनणं झालं. आता पायलट बनून पोरगी 3 वर्ष घरी राहिली. आता म्हटलं पोरगीचं वय वाढून राहिलं, पोरगी पायलट आहे परंतु जमिनीवरच आहे, हवेत कधी जाणार काय माहीत नाही, कारण तिकडे व्हॅकन्सीज नाही. तर त्यासाठी तिला 3 वर्ष नोकरीच्यासाठी वाट पाहावी लागली. परंतु मीन टाईम ती मग काही म्हणजे इन्स्ट्रक्टरच्या शिक्षकाचं काम करायला लागली आणि तिनं मग फ्लाईंगच्या क्षेत्रातल्या ज्या काही छोट्या मोठ्या 40-50 हजाराच्या नोकऱ्या असतील त्या मिळवायला. शेवटी तिला इंडिगो एअरलाईन्सची जागा निघाल्या, तिनं परीक्षा दिली, ती पास झाली आणि आज ती इंडिगो एअरलाईन्सचं कॅप्टन म्हणून विमान चालवते. फुलेकर सर, तुम्ही दोनदा सांगितलं की मला स्वतःचं राहायचं घर नाही आहे, खरंच नाही आहे. पण मी समजा 1 कोटी रुपये, बरेचसे वडील काय करतात, पोरगी आहे ना, लग्न तर होऊन बाहेरचं असतं धन आहे, 1 कोटी रुपये कशाला लावू हिच्या पाठीमागं. आणि लग्न झाल्यानंतर तर ती काही आपल्याला हे, पण सांगू का साहेब, मी माझ्या जीवनामध्ये डॉक्टर एम बी बी एस एम डी आणि माझी बायकोही डॉक्टर असून नवी कार खरेदी करू शकलो नाही. आणि आता 13 तारखेला तिचा जन्मदिवस आहे. पप्पा बोले मेरे बर्थडे के ऊपर मी आपको नई कार प्रेझेंट कर रही हूँ बोलते सी. आणि कसं आहे की आता म्हणजे माझ्या मुलीला तिच्या मनाप्रमाणे मी जाऊ दिलं, ती पायलट झाली. दुसरी मुलगी यू पी एस सीची तयारी करायला, म्हणजे तिला असं वाटलं की माझ्या पप्पाला एक आय ए एस पाहिजे असं, म्हणून ती यू पी एस सीची तयारी करायला लागलेली आहे. ती प्रिलिम एक्झामिनेशन फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाली सर, आणि मेन्सला ती आता नापास झाली. तर म्हटलं बेटा घाबरू नको, तेरा पप्पा आहे ना, 3 बार भेट, 3 बार नापास होई तर पिछले मुझे मालूम आहे की आय ए एस 1, 2, 3 अटेम्प्टमेंट होत नाही, 4-5 अटेम्प्ट लगने वाले, निराश होने का नाही और स्टडी करके पगलापन भी नाही करणे का. म्हणे का तू अभ्यास कर, म्हटलं नीट का तुला फ्री आहे, योग्य वेळेस तुझं लग्न करेल हेही फ्री आहे, परंतु तू आय ए एसच बनायचं हे. आणि मला निश्चितपणे काय जाणे ती एक गॅरंटी लागते की मुलांच्या याच्यावरून. तर ते तिसरा मुलगा आहे तो बोलो पप्पा आय वॉन्ट टू बी अ बिझनेसमॅन, तर म्हटलं तू बी बी ए कर. तर त्याला म्हटलं की म्हटलं बा फुलेकर साहेबांच्या डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजला ॲडमिशन देतो म्हटलं, तर तो त्या दिवशी सरांच्या सांगण्यावरून आला, त्यांनी फॉर्म भरून नेला, पण माहीत नाही आता तो म्हणजे. आणि तो जर चांगला वकील झाला ना सर, मी तुम्हाला धन्यवाद देईल. तो झालाच पाहिजे. आणि आता तो पोरगा तुम्हाला देऊन टाकला मी, म्हणजे तो त्याला एक वकील बनवा, नाहीतर मग आता मला काही नाही, त्याच्यासोबत मलाही बिझनेसमध्ये उतरावं लागेल. तर ह्या 3 उदाहरणं माझ्या परिवारातली सांगितली. मी का फ्री राहिलो, नाहीतर माझे जे मित्र आहेत, एकच मित्राचं उदाहरण देऊन जास्त लांबवणार नाही, एक डॉक्टर मित्र आहे, त्याची खूप मोठी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहे, म्हणजे नागपूर शहरातली नव्हे तर ह्या विदर्भातली नावाजलेली पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहे. त्यांनी त्याच्या मुलाला तो काही कर पण डॉक्टर झालाच पाहिजे आणि एम डी पॅथॉलॉजी झालाच पाहिजे. त्याला म्हणजे 12वीमध्ये मार्क्स मिळाले त्यांनी, परंतु त्याची अजिबात इच्छा नव्हती की मी डॉक्टर बनलं पाहिजे म्हणून. तर त्याला ॲडमिशन दिली. फर्स्ट एम बी बी एसमध्ये तो मुलगा 3 वर्ष नापास होतो आहे सर.
का आता त्याला मग शेवटी त्यांनी मला फोन केला की माझ्या पप्पांना समजून सांगा की मला डॉक्टर नाही व्हायचं आहे. तर पप्पा काय म्हणे, एकच मुलगा आहे, एवढी मोठी करोडो रुपये किमतीची पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सांभाळणार कोण? तर मी त्याच्या पप्पाला सल्ला दिला की बाबा रे, तुझा पोरगा नाही बनत आहे तर त्याला जे काही बनायचं आहे ते बनू दे, सून डॉक्टर म्हणून आण, तिला देऊन दे लॅबोरेटरी, काम तर होऊन जाईल ना, माल तो गरमीच राहिंगा ना, है की नाही? तर हा त्याला उपचार. तर मग तो म्हणाला की नाही म्हणते, नाहीतर म्हटलं तू तुझ्या मुलाला गमावशील. तर माझं एकच आपणा सर्वांना सांगणं आहे, काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळानुरूप मुलांना शिक्षण घेण्याची मुभा द्यावी, त्यांना जगायचं आहे. आई वडील पूर्ण जीवनपर्यंत मुलांना साथ देऊ शकत नाही, कितीही इच्छा असेल तर. आणि कितीही संपत्ती तुम्ही कमवून ठेवली करोडो रुपयांची, संपत्ती ही नष्ट होते जर तिला थांबवून ठेवणारा किंवा वाढवणारा जर मुलगा नसेल, मुलगी नसेल तर. म्हणून संपत्ती कितीही असो, करोडो रुपयाची असो, ती नष्ट होणारच असते, ती काही कोणाजवळ टिकत नसते, हे मी तुम्हाला सांगतो. फक्त जीवन जगण्याच्या, जीवन यापन करण्याच्या संदर्भानं आजचं शिक्षण असणे हे फार आवश्यक आहे. निराशा त्यांच्या पदरी पडू नये, एवढंच आपण प्रांजळ त्या मुलांना समजून सांगावं. थोडासा छोटासा पगार असला, आता तुम्ही सर्व शिक्षक लोक किती आनंदी आहात बरं, म्हणजे सरांनी सांगितलं की सकाळी 8 या दुपारी 8 और जीवन के साथ में और जीवन के बाद में भी, ये भी बता दिया उन्होंने, बहुत अच्छे हैं उन्होंने चुने चुने एक्झाम्पल यहाँ पर दिए. तर माझं एकच नम्र हात जोडून विनंती आहे सर्व शिक्षकांना, फुलेकर सरांनाही विनंती आहे की मुलांना की नाही, तुम्ही बऱ्याच म्हणजे घरापेक्षा सर म्हणजे आईवडिलांच्या जवळ ती मुलं जेवढा काळ नाही राहत सर, तेवढा वेळ तुमच्यासोबत असतात ती, म्हणजे त्यांच्या जीवनातला मेजर काळ जो असतो हा शिक्षकांसोबत जातो. शिक्षकांनी त्यांना ऑब्झर्व करावं, त्यांना चांगल्या रस्त्यावर घेऊन जाण्याच्यासाठी प्रयत्न करावा, एवढंच मी या बदलत्या शिक्षणाच्या काळानुरूप आपणास विनंती करतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे जावं ही माझी नम्र निवेदन आहे. आणि माझे 14 मिनिटं झालेले, 15वा मिनिट पूर्ण होण्याच्या आधी मी माझ्या भाषणाला थांबवतो. फुलेकर सरांनी मला इथे बोलवलं आणि मला खूप म्हणजे ही संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल त्यांचा मी मनस्वी आभारी आहे. त्यांनी मला संस्थेमध्ये डायरेक्टरही घेण्याचे, तर आता मी बहुत रिकाम टेकडा माणूस आहे तर चालेल. आणि माझं मला म्हणजे स्वास्थ्यावर बोलावं असं त्यांनी सांगितलं, पण मला असं वाटलं की एज्युकेशनल ओरिएंटेशनचं चालू आहे तर आपण जास्त विषय बदलून नये. हा जो व्हायरस आलेला आहे त्याला काही घाबरू नका, कोरोना व्हायरस, तो कोरोना व्हायरस इतर व्हायरससारखा जास्त डेंजर नाही, तो वजनदार व्हायरस आहे. 400 ते 500 मायक्रोग्राम त्याचं वजन असल्याकारणानं तो असा ह्या आर्टिकलवर राहील, कपड्यांवर राहील. फक्त जो माणूस जवळून शिंकत असेल किंवा खोकला करत असेल तर त्यांनी खोकलताना त्यांनी सावधानी बाळगावी, किंवा आपण तरी आपल्या तोंडावर थोडंसं रुमाल घ्यावा. हा म्हणजे काही आहे म्हणजे मारणारा व्हायरस आहे, परंतु तो अशांना मारतो की ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर आहे. आणि 100 दोनच लोक मरतात, 98 लोक म्हणजे चांगले आहेत. तर फारसं काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. पृथ्वीचं वजन तसंही विनाकारण वाढलेलं आहे, त्याला त्या व्हायरसचे मी आभार मानतो की ये बाबा थोडंसं सफाई करून चालला जा, चांगल्या लोकांना ठेवून वाईटांना घेऊन जा. धन्यवाद. अत्यंत मार्मिक आणि किती सिंपल शब्दामध्ये मला खूप आवडलं. मला जे बोलायचं होतं माझ्यापेक्षाही सुंदर म्हणजे सरांनी दिलं, अरे वा वा, राजकारणाच्या लोकांना एवढं चांगलं बोलता येते मी आज पहिल्यांदा बघितलं मंचावर. खरंच खरंच सर, तुमच्या मुलीचं एक्झाम्पल, मुलाचं एक्झाम्पल आणि हे ते माझ्या आणि तिसरा मुलगा, मी त्याला ॲडव्होकेट केल्याशिवाय राहणार नाही. मी सरांच्या घरी पहिल्यांदा चहा घ्यायला गेलो आणि त्याला बोलावलं, त्याच्यात मी बघितलं, म्हटलं याच्यात काही गुण आहेत आणि ते निश्चित होतील. सरांनी अत्यंत मार्मिक काय हात पकडलं आणि ही आता जे चॅनल आहेत या भाषणाला पूर्ण टेप करून याला पूर्ण प्रकारे जिकडे तिकडे देशभर हे आपण करायला पाहिजे. आणि मी अजून सांगतो की ज्यांना काही याच्यावर लिहायचं आहे शिक्षण एसेन्शियल, हां, तर तुम्ही आपला टॉपिक देऊ शकता. डॉक्टर फुलेकर आणि फिरदो सराफ हे यावर पुस्तक बनवतील. आणि आज आखरीच्या टॉपिकवर मी येतो, मला सांगताना अजून एक मिनटं मी घेतो माझ्या फॅमिलीबद्दल. सर, माझा पुरगासुद्धा एमटेक झाला आणि मला असं वाटलं की ह्या शाळा कॉलेज यांनी पूर्ण दाखवून द्यायला पाहिजे एकदा. पण मी त्याला बघितलं, एक दिवस माझ्याकडे आला एमटेक शिकलेला पोरगा,
पप्पा आज उद्घाटन आहे. म्हटलं कशाचं उद्घाटन रे? त्यांनी फिटनेस क्लब काढला इथं, फिटनेस क्लब त्या हायवेवर. ना म्हटलं मेक इंजिनियर पोरगा, तुला लायसन आहे, तुझे सर्व अमुक तमुक चीफ इंजिनियर आहेत, फिटनेस क्लब. पण आज त्याच्या फिटनेस क्लब पाहतो मी, व्यवस्थित सुरू आहे, 350-400 लोक आहेत. हो, आणि तो बी पी एड पण झाला. मग त्याला म्हटलं एम पी एड कर आणि पी एच डी कर आणि आपल्याच कॉलेजमध्ये प्रिन्सिपल बन. येस. आणि मग संस्था चालक नाही, म्हणजे मी माझ्या मुलीची ॲडमिशन करता, तिला मी फार हुशार आहे मुलगी, पण डॉक्टर नको, डॉक्टर नको, मी नाही शिकत, घाबरते बॉडीला. शेवटी ती एम बी ए झाली, समजलं का? आणि मी चांगली पाया देखायला असल्यामुळे चांगल्या घरी गेली, जवाई आय आय टीमध्ये आहेत. दुसरं तिसऱ्या पोराला मी एल एल एम करत आहे, पी एच डी करेल त्याला. पण मी आता बघितलं की बा दोन पोराला माझी जी इच्छा होती, मी रणजित देशमुखकडे गेलो होतो, भाई 50 लाख ले मेरे बच्ची को एम बी बी एस में ॲडमिशन ले, त्यांचा मोठा मुलगा मला बरोबर बोलला, म्हणजे जास्त टेन्शन देऊ नका, कधी कधी पोरांना जो विषय आवडत नाही त्या विषयाला घेऊ नका. शेवटी माझ्या घरात डॉक्टर सून येत आहे, हा मला आनंद आहे. हे तर करता येतं कधी, म्हणजे दोन्ही हातापैकी एक हात हा तयार नसला तर याला तयार करायचं. आज या निमित्तानं शेवटी तुम्ही त्या लिगल पॉईंटवर सुद्धा चांगल्या बोललात. आणि आज जे बिमारी जिकडे तिकडे घाबरले आहोत आपण, पृथ्वी सफाई करण्याची आपने बोले, अंदर की सफाई करो, बुद्ध ये बोलता था की अंदर की सफाई आवश्यक आहे, नाही तर उगीच पंचशील म्हणणे आणि अंदर ना गेल्याबरोबर दारू पिणे. किती भाषणाचे वक्ते पाहिले सर मी, की खूप विद्वान आहेत, कोट घालून भाषण देतात, प्रोफेसर मोठे झाले, हां विद्यापीठाचे, अजून मी नावना जास्त तुम्हाला लगेच लक्षात येतील, ते बोलण्यापेक्षा रात्री दिवसा वेगळा भाषण आणि रात्री डोज का भाषण, थकवा निकालना है, बहुत बड़ा भाषण दिए, अब मैं सिग्नेचर लूंगा और सोऊंगा. मी तुम्हाला माझ्याबद्दल जाताना एवढंच सांगतो, मी फक्त 3 तास झोपतो सर. मला अनेक डॉक्टरांनी म्हटलं नाही झूठ बात आहे, 6 तास झोपायलाच पाहिजे, पण मी याच्यावरही प्रयोग केला, अजिबात नाही, जगते रहो पण हेल्थ पण चांगली पाहिजे. मी डॉक्टरकडे गेलो, कुठली बिमारी नाही म्हणे फुलेकर तुम्हाला, बिलकुल फिट, यू आर फिट नाऊ. आणि मी फिट समजूनच वागतो, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टी येतील. यानंतर लिगल ॲडवाईसवर शेवटचं, मी आदरणीय खिल्लारे सर जे आमच्या संस्थेचे लॉचे डायरेक्टर आहेत, त्यांना शेवटी काही मिनटं घेऊन त्यांनी लिगल एज्युकेशन इन इंडिया याच्यावर बोलावं आणि यानंतर आपण शेवट करू. तुम्ही तर फार चांगली वेळ दिली आणि सर्व तुम्हाला मी यूट्यूबवर सर्व तुम्ही हे कार्यक्रम बघाल, तुमच्या सर्वांचं पुन्हा सरस्त अभिनंदन करतो आणि डॉक्टर खिल्लारे यांना मी प्रार्थना करतो. त्यांनी जे 2 दिवसीय कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे, सर्वप्रथम त्यांना त्यांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनाही धन्यवाद देतो. असं म्हणतात की कोणाचा अंत किती पाहावा, तर मी काही तुमचा जास्त अंत पाहणार नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या जगामध्ये की या भारतामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आज ज्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सामोरं जात आहोत आणि खऱ्या अर्थाने इथची शिक्षण पद्धती ज्याच्यावर मानेसाहेबांनी थोड्या वेळापूर्वीच आपले विचार मांडले आणि बहुतांश वक्त्यांनी आपले विचार मांडले, येणाऱ्या 2 दिवसानंतर संपूर्ण विश्व हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांना एक तो दिवस ऑब्झर्व करत असतात की आंतरराष्ट्रीय महिला दिवस येणाऱ्या 8 मार्चला समजदार लोक जे आहेत तिथे साजरा करतात. त्याच्या 2 दिवसानंतर या देशाला, या देशातील महिलांना जनजागृती करण्याचं कार्य ज्या सावित्रीबाई फुलेनं त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये केलं, महिलांच्या इज्जतीला कसं जागवता येईल, त्यांना शिक्षित कसं करता येईल, तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंचाही स्मृती दिवस येणारा 10 मार्चला आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये काही बऱ्याच ठिकाणी सुट्या येतात,
रंग होळीच्या सुट्ट्या आहेत त्या दरम्यान शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणं शक्य होत नाही. तर माझी त्यांना एक विनंती आहे की आधी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तो दिवस ऑब्झर्व करा आणि त्यांच्या स्मृती तेजत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलाच पाहिजे. खरं पाहिलं तर या देशाला ज्या देशातली ज्या लीगल एज्युकेशनबद्दल ज्या आम्ही बोलतो आहे तर काय आहे लीगल एज्युकेशन की इसवी सन 2500 वर्षापूर्वीची गोष्ट जर पाहिली तर या त्या दरम्यान आमच्या देशामध्ये या जगामध्ये एका संस्कृतीनं एक वेगळा रूप घ्यायला सुरुवात केली होती. तसं पाहिलं तर हडप्पा संस्कृतीचा इतिहास हा 1000 वर्षापूर्वीचा आम्हाला आढळतो आणि ब्रिटिशांचं आभार मानावं ते या क्षेत्रामध्ये याच्यासाठी म्हणावं लागते की त्यांनी या देशाला कायदा त्याची अंमलबजावणी आणि या कायद्यापासून जर जीवनामध्ये या कायद्याचं पालन आम्ही जर करायला लागलो की एक कोड ऑफ कंडक्ट असतो ज्याला म्हणतो आम्ही तर हे सकाळी किती वाजता उठावं दैनंदिन कार्यक्रम कसे असावे तर हे दैनंदिन जे चांगल्या प्रकारचे राबवतात ठेवतात त्यानं शरीर सुदृढ राहते मन शुद्ध राहते आत्मा शुद्ध राहतो आणि आमचा एक पवित्र आत्मा असेल तर तो सोसायटीला पवित्र करतो आणि एक सोसायटी जर पवित्र असेल तर ती पुऱ्या कॉलनीला पवित्र करते आणि ती कॉलनी मग त्या समूहाला पवित्र करते मग त्याच्यातून राज्य वाढीस येतो जिल्हा वाढतो आणि राष्ट्राला एक चांगल्या प्रकारची निर्मिती मिळते अशा प्रकारचा अनुभव आम्हाला दिसतो आहे. 1833 की या ब्रिटिश सरकारांनी पहिल्यांदा कसं की जे कायद्याचे विद्यार्थी आहेत कायद्याचं शिक्षण घेणारे असतात तर त्याच्या संदर्भात माझं एवढं बोलणं आहे की आम्ही आमच्या भारताचा जर विचार केला तर 1919 जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट पास झाला त्यानंतर 1935 तो कायदा नव्या रूपात अस्तित्वात आला या देशाला 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 या देशाची राज्यघटना फोर्समध्ये आली आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे विंग जे आहेत या देशामध्ये निर्माण झाले होते ज्याच्यापैकी कायद्यांचा जर विचार केला तर लॉ कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते 1955 जे सुरू झालं त्याच्यामागचा उद्देश असा होता की जर परिस्थिती जशी निर्माण होईल तर त्या परिस्थितीच्या समोर जे जे प्रॉब्लेम्स येतील त्याच्यातून काय तोडगा काढावा आणि या देशाच्या कार्यकारी मंडळासमोर तसं मांडावं जेणेकरून काळानुरूप कायद्याचे मध्ये बदल करण्यास येता येईल हा उद्देश त्या लॉ कमिशनच्या स्थापनेच्या वेळी 1955 झाला होता. या देशाला या इजिप्तियन कायद्यांचं जे देन आहे त्याचा जर आम्ही थोडाफार जर अभ्यास केला तर असं लक्षात येते की त्या कायद्यांचा अभ्यास करत करत आमचे पूर्वज 1555 जेव्हा आम्ही येऊन पोहोचलो होतो जेव्हा बाबरचं इथे इन्व्हेशन झालं ते आलेत आणि त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कशाप्रकारे ठेवता येईल कशा प्रकारच्या कमांड दिल्यानं हे राज्य सुरळीत चालू शकते तर आम्हाला त्यांचाही तो एक अनुभव आहे आमच्या या देशाला. या देशाला जी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेमध्ये जर आम्ही 7व्या शेड्यूलचा जर विचार करतो त्याच्यामध्ये लिस्ट 2 आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा जो एक मुद्दा जो आहे शिक्षणाचा जो ती विषयाची सूची जी आहे ते त्या सूचीमध्ये हा विषय आम्हाला सापडतो आहे. या देशामध्ये सुप्रीम कोर्ट निर्माण झालेत करण्यात आलेत हायकोर्ट निर्माण झालेत आणि मग भारतीय राज्यघटनेमध्ये जे आज आर्टिकल 44 जे आहे जे समानतेवर बोलल्या जात समानता सांगते की या देशामध्ये सर्व समान आहेत समानतेचा आर्टिकल 44 विचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की या मानव जातीच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर सर्वत्र आम्हाला संघर्ष जाती धर्मातले द्वेष वर्णभेद रंगभेद हेच आमच्या डोळ्यासमोर उभं राहते. तो आम्ही एक अभ्यास केला त्याचा अभ्यास जर केला आणि भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 14 जे आहे याचा जर विचार केला तर भारताची राज्यघटना आम्हाला सांगते की या आम्ही कायद्यासमोर सगळे समान आहोत आमच्या सगळ्यांसाठी कायदा एकसारखा लागू होईल आणि इतिहासाचा जर आम्ही विचार केला तर आम्हाला इतिहासानं काय आमच्यासमोर ठेवून दिलेलं आहे असो पण याही परिस्थितीमध्ये या देशातील जनतेला या संपूर्ण विश्वातल्या जनतेला काही
मानवतावादी पुरुषाने इतिहास जगात जन्म घेतला आणि मग त्यांच्या परिस्थितीमध्ये त्या देशामध्ये त्या महान मानवांनी त्या देशातील जे काही हे जे प्रश्न होते हे ज्या काही समस्या होत्या याच्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये यशस्वी पण झाले. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा 27 वर्षाचा तुरुंगवास भोजू नेल्सन मंडेलासारखे जेलमधून बाहेर आले आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेला एक नवीन दिशा दिली त्याही देशाने त्या देशाची राज्यघटना बनत असताना आमच्या भारत देशाच्या राज्यघटनेचा त्यांनी विचार केला होता आणि चांगले गौरवोद्गार आमच्या देशाच्या राज्यघटनेविषयी काढले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाची घटना जेव्हा लिहिली तर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा स्वतःचा अनुभव होता. त्यांच्या डोळ्यासमोर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचं कार्य होतं, सावई महाराजांची दृष्टी होती, स्वतःच त्यांनी सहन केले चटके होते, कुटुंब पद्धती हे काय असते, कुटुंबाला जगवासाठी काय करावं लागते आणि त्या कशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. पुस्तकाच्या इतिहासाच्या पुस्तकाचे पानं जर आम्ही ओलांडले आम्ही वाचतो आणि हे सगळं वाचत असताना आमच्या डोळ्यासमोर मग काही प्रश्न निर्माण राहतात की बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर काय झालं असतं, महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले जर जन्माला आल्या नसत्या तर काय खरोखरच या देशाचे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनू शकले असती का, या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधानपदी इंदिराजी गांधीसारख्या विराजमान झाल्या असत्या का. आज आम्ही बॉबी जॉर्जसारख्यांचा विचार करतो, कोणी सायना नेहवालचं उदाहरण घेऊन सांगतात की महिलांच्या सक्षमीकरणामध्ये की आज आमच्या देशाच्या महिला इतक्या पुढे गेलेल्या आहेत. बरोबर आहे, मान्य आहे, महिलांचा आदर केलाच पाहिजे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलाच पाहिजे, पण समाज घडवण्यामध्ये ज्यांचं योगदान असते त्या सगळ्या समाजसेवकांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे, महिलांचाही आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे, सत्पुरुषांचा आम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. पण हे सगळं करत असताना आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदारीचं जोपर्यंत आम्ही भान ठेवत नाही, कुटुंबाच्या संदर्भामध्ये माने साहेबांशी आता तुम्ही विचार ऐकलेला आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी कशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन होता, मानेसाहेब आपल्या मुलींसाठी करू शकले चांगली गोष्ट आहे, या देशामध्ये मानेसाहेबांसारखे खूप लोकांनी निर्माण व्हावं आणि त्यांनी तोच विचार ठेवून आपल्या मुलीला त्यांच्या ज्या आशा अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. काही कडुबाई खरात नावाच्या ज्या लेखिका गायिका ज्या आहेत त्यांचं ज्या भाकरीवर बाबा काय लिहिलं आहे. आता काय होते हे प्रबोधन जे आहेत ना या प्रबोधनातून आम्ही जागृत होतो, जनजागृती केल्या जाते. मग प्रबोधन कसं असलं पाहिजे तर प्रबोधन असायला पाहिजे गाडगे महाराजांसारखं. खरे प्रबोधनकार होते गाडगे बाबा, कृतीतून कार्य करून दाखवायचे बाबा. मला आठवतो गाडगे बाबांच्या त्या प्रबोधनातला एक प्रसंग की गाडगे बाबा त्या नदीच्या समुद्राच्या पात्रावर फिरत नदीच्या पात्रावर फिरत असताना काही लोक त्यांना दिसले पिंडदान करत होते. बाबासाहेब गाडगे महाराज तर काही बोलत नव्हते, गाडगे महाराज आपल्या ओंजळीमध्ये पाणी घेत होते आणि एका पूर्वेकडच्या दिशेने फेकत होते. नाशिकच्या दरातली ती गोष्ट आहे ती. तर तिथे कार्यक्रम करत असताना लोकांना वाटलं की हा माणूस ग्रस्त पागल दिसतो आहे, हा ओंजळीत पाणी घेतो आणि पुढच्या दिशेने फेकतो आहे, ह्या नेमकं करतं तर काय करत आहे. शेवटी एका माणसाला राहिलं नाही तर त्यांना गाडगे महाराजांनी विचारलं की बाबा आप क्या कर रहे हो, तो गाडगे महाराजांनी सांगितलं की मैं मेरा अमरावती जिले में मेरा खेत है ना, मैं मेरे खेत को पाणी दे रहा हूं. तो ग्रस्त बाबांना म्हणाला की हा कसा मूर्ख माणूस आहे की ह्या नाशिकच्या भागात उभा आहे, ह्या नदीच्या किनारी उभा आहे आणि तुझं शेत आहे विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामधल्या कोतेगावामध्ये आणि तिथलं पाणी तुझ्या त्या कोतेगावामध्ये कसं पोहोचणार आहे. गाडगे महाराजांनी सांगितलं जसं तुमची पूजा जर तिथं वर पोहोचते आहे हे जर शक्य होत असेल तर माझ्या ओंजळीतलं पाणीसुद्धा कोतेगावच्या नदीमध्ये माझ्या शेतामध्ये जा नक्कीच पोहोचू शकते. ते जर शक्य नाही आहे, माझं जर शक्य नाही तर तुमचे शक्य नाही. प्रबोधन करायचे, स्वच्छतेचं आज संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान चालवलं जात आहे. स्वच्छ भारताचं अभियानाचं उदाहरण जर आम्ही डोळ्यासमोर ठेवायचं काम पडलं तर संत गाडगे बाबाचा आदर्श ठेवायला पाहिजे. आम्ही बाबा स्वतः हाती झाडू घ्यायचे. मला आठवते लहानपणी आम्ही गाडगे बाबाच्या
त्याच्या मी बघितलं त्यांना, आम्ही कोतेगावला जायचो आम्ही शाळा शिकत असताना, आणि त्यांचं नाव गाडगे बाबा कसं पडलं हे सगळ्यांना शिक्षकांना माहीत आहे, विद्यार्थ्यांना माहीत आहे की डेबूजी नावाचे ग्रस्त जेव्हा सगळं काम करत असताना एक भिक्षा मागितल्यासारखं जेवण करायचे, त्यांना जे दिलं ते खायचे, कपडे फाटके शिवलेले आणि हातात ते गाडगं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दिलेल्या वस्तू सगळ्या मिक्स करायच्या आणि त्या काला बनवून खायचे, आणि त्या कारणावरून त्यांना लोक जे ऑब्झर्व करत होते म्हणून त्यांचं नाव कोणाचं लक्षात येत नव्हतं, डेबूजी काही लक्षात येत नव्हतं, पण हा गाडगे घेऊन फिरणारा माणूस आहे म्हणून त्यांचं नाव गाडगे महाराज म्हणून समोर आलं आणि आज त्यांना आम्ही गाडगे महाराजांच्या नावानं संबोधतो आहे. इतिहास आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकून जातो. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवतोच, चांगली गोष्ट आहे. आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून काय द्यायला पाहिजे, कायद्याच्या शिक्षणाचा जेव्हा विचार करतो तर हा कायदा समजून घेणे याच्यासाठी गरजेचं आहे. संपूर्ण प्रत्येक भारतीय नागरिकाने कायदा काय असतो हे शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आज जरी जे हे शिक्षण घेऊ शकत नाही पण त्यांनी कोणाकडून ते समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र काढले होते, नियतकालिकं काढले, मासिकं काढले. बाबासाहेबांना हे माहीत होतं की माझी जनता अशिक्षित आहे, ही लिहित यांना लिहिता वाचता येत नाही, फार कमी शिकलेले आहेत, पण तरी बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की जे काही वर्तमानपत्र मी काढतो, जो काही एक दोन शिकलेलं असेल, या शिकलेल्या लोकांनी जे अशिक्षित आहेत त्यांना समजून सांगावं, ते ऐकतील, ऐकल्यानंतर त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल आणि मग त्यानंतर ते शिकण्याचा प्रयत्न करतील. ही दूरदृष्टी बाबासाहेब आंबेडकरांची होती. बाबासाहेब आंबेडकरांचं जर काही ज्या पैलू आहेत ते बरेच आमच्या समोर आलेले आहेत. मित्रांनी तुमच्याशी बोलायचं भरपूर होतं, वेळ खूप झालेला आहे, तुमचा अंत काही पाहता येत नाही. आज भविष्यात कधी योग चांगली संधी आली तर तुमच्याशी नक्की संपर्क साधेल. या सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपण पण शांततेने ऐकून घेतलेलं आहे आणि दोन शब्द ऐकण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही थांबल्या, तुमचा मी आभारी आहे. आणि पुनश्चा त्या इंदुताईच्या स्मृतीला स्मरण करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. त्याच्याशिवाय प्रोग्राम संपला असं बोलता येत नाही. तर सच्चिदानंद फुलेकर ते म्हणाले की तू कर मी कर, तूच बोलायचे भाऊ आहे, तर तू हा प्रेमाचा वर्ड आहे. तर थोडक्यामध्ये 40वा इंदुताई स्मृती दिन हा 2 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण पार पाडला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गेस्ट हे पूर्ण महाराष्ट्रातून, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सगळे तुमसर, भंडारा सगळे कोण आलेले आहे, शिक्षक आलेले आहे, त्यांचे विद्यार्थी आले, पालक आलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील आपले गायकसुद्धा आपल्या समाजामध्ये इतके सुंदर गायक आहे का, त्यांना आमंत्रित करून फुलेकरांनी ते पण दाखवलं की येस आपल्यामध्ये कल्चर, स्पोर्ट्स, गायन वेगवेगळ्यामध्ये आपण म्हणजे प्रावीण्य मिळवू शकतो असंही त्या कलाकारांना संधी दिली, मनोरंजन केलं. त्याच्यानंतर जेवणाची उत्तम सोय केली. नामी व्यक्तींना त्यांनी बोलावलं आणि बोलावण्यामुळे सोपं नसते. मी पण युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम करतो, त्यांना सारखं आमंत्रण देऊन परसिव करून ते प्रत्येक सोयी राहण्याची खाण्यापिण्याची सगळं करून आणि एक मान देऊन आणि एक रिलेशन चांगलं डेव्हलप करून तेव्हा कुठं फिरोजजी सराब येतील. माने सरांनी आज पूर्ण दिवस दिला, प्रत्येक व्यक्तीने दिला, हां थांबलेत प्रोग्रामला. ह्या सगळ्यांचं ह्या संस्थेतर्फे आम्ही आभार मानतो आहे. शिक्षक मंडळी हा फुलेकरांनी मोठं खूप सुंदर एक्झाम्पल दिलं की देवाज नो एनी लिगल केस आर कंप्लेन ऑफ द टीचर स्टुडंट्स अगेन द मॅनेजमेंट. हा एक म्हणजे तुमचे एक हे युनिटी आहे. ह्या युनिटीमध्ये बराच काळ आम्ही संस्था सुरू केली, मधल्या काळामध्ये मी नव्हतो, परत आम्ही येणार आणि एकत्रित आपण काम करूया. आणि बघा थकलेले असून सुद्धा ऐकलं प्रत्येक माने सरांनी एक म्हणजे किती सुंदर एक तर असं वाटायला लागलं की एज्युकेटेड पर्सन शूड कम एज अ पॉलिटिशियन देन दिस कंट्री कॅन डेव्हलप. आज मिनिस्टर व लोकांवर टीके करता येत नाही आणि नावही घेता येत नाही, पण
इंग्रजी मध्ये ना बोलना है ना समझना है याचा आणि सगळ्यात जास्तीत जास्त लिखाण हा जो आहे 50% वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये आहे तर म्हणजे आपण 50% चा लिटरेचर वाचतच नाही ने समजत सुद्धा नाही झालं मग त्याच्यानंतर 50% मधून मराठी म्हणजे आलं तर फक्त 10% 5% आहे हिंदी मध्ये आलं तर 30% आहे कारण साऊथ मध्ये हिंदी ॲक्सेप्ट नाही आहे तर असं सारखं प्रत्येक विषयाला खूप महत्त्व आहे इंजिनियर डॉक्टर जसं मी एक्झाम्पल दिलं वेदर तेंडुलकर इज ग्रेट आर लता मंगेशकर ग्रेट आर नोबल लॉरेट अमित राय इज ग्रेट ही इज नोबल लॉरेट तर अशा प्रकारच्या प्रत्येकाने प्रावीण्य मिळवलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये कसं मी पुढं जाता येईल कसं प्रावीण्य मिळवता येईल आणि मी ह्या जीवनात कसं आपलं छाप सोडेल नावासाठी नाही काहीतरी करून जाईल मी मला पण आजच्या एजमध्ये पण सुद्धा असे धडपडायचं मी कुस्तुबी करके जाऊंगा पता नाही क्यू लगता है तो इनसाइड लगता है उसके लिए हेल्थ अच्छा लगना है तो ये सगळ्या गोष्टींना सगळ्यांच्या सहभागाने सहकार्याने त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि सच्चिदानंद हे भाऊ म्हणून तारीफ करणं बरोबर वाटत नाही पण एक युनिक फिगर आहे हां सक्सेस पॉलिटिकल यायला येतो शेवटी येतो बाबासाहेबही पॉलिटिशियन झाले सोशल पॉलिटिकल लॉयर इकॉनॉमिस्ट कुठल्या फील्डमध्ये बाबासाहेब नव्हतं तर तशासारखं त्यांना पण सक्सेस येईल आणि त्या सक्सेसपेक्षा सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे जे करत घडवत आहेत ने करत आहेत चालतं आहे आणि पुढे तुम्ही पण चालवाल याच्यामागेच आपलं समाज घडेल इतकं बोलून मी सगळ्यांना धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच